नमस्कार मी विशाल परदिश या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय की कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं ना आता अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि याच विषयाला घेऊन खरं तर आता शेतकऱ्यांशी संवाद साधण्या म्हणून संवाद साधण्यासाठी म्हणून न्यायालयाच्या वतीनं एक विशेष समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे हा पेज सुटणार का कारण तसं बघायला गेलं तर दिल्लीच्या चारही सीमांवरती शेतकरी आंदोलन जे है, वरती है। है। शे ते अजूनही सुरू आहे त्यांच्या आंदोलनावरती शेतकरी ठाम आहेत अशावेळी संवादाच्या चार पाच फेरी झाल्या पण तोडगा काही निघू शकलेला नाहीये बघूयात नेमकं काय घडतेच आणि याच विषयाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त जी समिती त्याचे सदस्य बरोबर महाराष्ट्रातील ते एकमेव सदस्य आहेत अनिल घनवट जे आपल्यासोबत असतील त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत कृषी कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रकाश पाटील आणि थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील माजी कृषी मंत्री अनिल बोंडे अर्थात मी सुरुवात करतोय ती या ठिकाणी अनिल घनवट यांच्यापासून अनिल घनवट चला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे की न्यायालयाच्या वतीने जी एक समिती नियुक्त करण्यात आलेली आहे त्यात आपण महाराष्ट्राचे एकमेव सदस्य आहात बरं हे मला या अर्थाने वेगळं वाटतंय की आपण स्वतः शरद जोशींबरोबर चळवळीत पहिल्यापासून आहात बाजारपेठेतली स्पर्धा त्यात शेतकऱ्यांना असणाऱ्या यातना त्यांचा त्रास सगळं आपण जाणून आहात आणि त्यातली स्पर्धा आणि त्यांना उत्तम भाव मिळण्याच्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करता वारंवार यासाठी आपण चळवळ जागृत केलेली आहे अशा वेळी आता ही समिती जो संवाद साधेल कशा पद्धतीने हा संवाद असेल आता या कमिटीची कार्यपद्धती कशी असेल याच्या बाज बादा बद्दल माझ्याकडे तर काय लेखी स्वरूपात किंवा काही माहिती आलेली नाही आहे फक्त कमिटीमध्ये माझा समावेश झालेला आहे एवढीच कल्पना तेही या व्हिडिओ आपल्या याच्या टी व्ही चॅनलच्याद्वारे मला मिळालेले आहे कमिटीचा कालावधी किती असेल त्याचे कार्यपद्धती कशी कशी असेल कोणाला हा रिपोर्ट सपोर्ट सबमिट करायचा केव्हा करा या करायचा याबद्दल अद्याप तरी माझ्याकडे काही माहिती आलेली नाही आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी ही कमिटी स्थापन क झालेली आहे हा एक चांगलं पाऊल उचललेलं आहे कारण शेतीविषयक का धोरण बदलण्याची गरज आहे देशाची आतापर्यंत शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण होतं आणि पहिल्यांदा हे धोरण बदलण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचललं गेलं याच्यामध्ये काही राज्यातल्या शेतकरी नाराज आहेत त्या आंदोलनामध्ये बसलेल्या आहेत पण त्यांच्या आंदोलनामुळे हा विषय चर्चेला ही बाब महत्त्वाची परंतु हे कायदे रद्द करा हा जो त्यांचा आग्रह आहे हा आग्रह सोडून त्यांनी चर्चा करून सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी कमिटीला सहकार्य करा स्वतःहून पुढं यावं आणि पूर्ण भारतातल्या शेती शेतकरी आणि पूर्ण देशाला हितकारक ठरेल असा एक कायदा तयार व्हावा याच्यासाठी ही कमिटी प्रयत्न करेल एवढं मी निश्चित सांगू शकतो म्हणजेच अनिल जी बदल अपेक्षित आहेत बदल होऊ शकतात बरं तसे बदल होऊ शकतात याबद्दलची याबद्दलचे संकेत खरं केंद्र सरकारने यापूर्वीच दिले होते म्हणजे आता या चर्चेतनं हे बदल जे आहेत त्या बदलाला एक पुढलं पाऊल टाकलं जाऊ शकतं हो नक्कीच शेतकरी संघटनेने मी एक शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्ही या आ, नवीन कायद्यांचं समर्थन केलं होतं परंतु त्याच्यात काही सुधारणाही अपेक्षित धरल्या होत्या पहिली सगळ्यात मोठी म्हणजे आवश्यक वस्तू कायद्यातून त्यांनी धान्य कडधान्य तेलबिया कांदा बटाटा वगळले परंतु हे कायमस्वरूपी वगळले नाहीत पुन्हा भाववाढ झाली तर पुन्हा आवश्यक वस्तू कायदा लागू करण्याचा त्याच्यामध्ये तरतूद ठेवल्यामुळे ज्या दिवशी कायदा लागू झाला त्याच दिवशी कांद्यावरती निर्यातबंदी लावली गेली पुन्हा आठवड्यामध्ये क कडधान्याच्या कर आयातीच्या कराराला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली ते तेलाच्या आयातीवरचं आयात शुल्क मोठ्या प्रमाणे घटवण्यात आलं असं जर असेल तर मग ह्या याचा कायद्याचा काही फायदा होणार नाही आहे एकतर हा कायदा रद्द करा किंवा मग हे जे वस्तू तुम्ही आवश्यक वस्तू कायद्यातून वगळल्यात ह्या कायमस्वरूपी वगळा युद्धजन्य परिस्थिती किंवा काही मोठं संकट देशावर आलं तरच काही काळापुरता हा कायदा लागू करावा नाहीतर सरकारी हस्तक्षेप शेती व्यापारातला कायमस्वरूपी बंद व्हावा ही गेली चाळीस वर्ष शेतकरी संघटना मागणी करत आहे शेतकरी संघटना आज सरकारचं किंवा बी जे पीचं समर्थन करते असं आम्ही म्हणत नाही शेतकरी संघटनेच्या तत्वज्ञानाला आज सरकार समर्थन देत आहे असं हा उलट आहे त्याच्यामुळे आम्ही जे चाळीस वर्ष मागत होतो ते आज काही प्रमाणात का होईना पा पदरात पडत असेल तर त्याचं समर्थन करणं आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही केलं परंतु तितक्याच ताकदीने आम्ही आवश्यक वस्तू कायद्यामध्ये जो बदल केला हा बदल पुन्हा एकदा हे करून कायमस्वरूपी आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळावा ही आमची मागणी आम्ही नेहमीच ताकदीने रेटलेली आहे त्या संदर्भात आंदोलन केलेली आहेत पंतप्रधान कार्यालयांशी आम्ही पत्रव्यवहार आमचा चालू आहे तर हे कायदे आले पाहिजेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखा कायदा आहे आपल्या मुला एकतर भावना मला स्पष्टपणे दिसते की शरद जोशींबरोबर काम करत असताना शरद जोशींनी ही जी चळवळ ज्या गोष्टीसाठी म्हणून सुरू केली की शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेल्या मालाचा भाव ठरवता यावा तर त्या दृष्टीने त्याचं हे पुढलं पाऊल आहे हे कायदे म्हणजे आणि खरं तर जर असेल काही शंका कुशंका असतील किंवा काही मतभेद असतील तर ते चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात जे जा आपण या समितीच्या माध्यमातून सोडवणार आहात यानंतर मला पुढे जायचंय ऍडव्होकेट प्रकाश पाटील आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट प्रकाश पाटील आपण देखील चळवळीतले आहात आणि दुसरी गोष्ट एक ॲडव्होकेट असण्याबरोबर या कृषी कायद्यांचा आपण एक सखोल अभ्यास केलेला आहे हे आंदोलन ज्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे त्यात हे व्हावं नाही व्हावं हा आता मुद्दा बराच मागे पडलेला आहे पण आता खऱ्या अर्थाने सकारात्मक संवादाची वेळ आलेली आहे कसं बघतं आपण या आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते म्हणतात की हे तिन्ही कायदे कान, कानून आहे पण काळे कस काय आहे ते कोणीच बोलत नाही आणि त्यांचं दुसरं म्हणणं आहे की कानून रद्द करो बाकी कुछ भी नाही म्हणजे एक प्रकारचा बाळ हट्ट जो असतो ना की मला हेच पाहिजे चंद्रच पाहिजे चंद्र कुठून आणायचा कसा आणायचा ते आम्हाला माहित नाही अशा प्रकारचं हे आंदोलन खरं म्हणजे याला शेतकरी आंदोलन म्हणणंसुद्धा चुकीचं ठरेल हे सगळे जे झेंडे दिसतात सगळे हे लाल बावटेवाले आणि काँग्रेसवाल्यांचे झेंडे दिसतात महाराष्ट्रामध्ये मा जो आठ तारखेला प्रोटेस्ट झाला त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते गळ्यामध्ये फटके घालून रस्त्यावरती बसलेले होते आणि शेतकरी त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये काम करत होते लॉकडाऊनमध्ये इतकं कडक निर्बंध असतानासुद्धा घराबाहेर पडलं की पोलीस ढोपरं सोडून काढायचे तरी सुद्धा शेतकरी त्याची परवा न करता शेतात कामाला जात होते असे शेतकरी सलग अठ्ठेचाळीस दिवस रस्त्यावर बसतील या गोष्टीवर सर्वसामान्य शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही सरकारने हे आंदोलन शांततामय मार्गाने संपवण्यासाठी सर, सर्व प्रकारचे प्रयत्न केले परंतु आंदोलनकर्त्याची एकच भूमिका पहिले कानून रद्द करो फिर हम बातचीत करेंगे तो त्यांची ती मागणी मान्य केली तर बातचीत करायला काही अर्थच राहत नाही सरकार सांगतं की बा आमच्या कारने कायद्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर आम्ही त्या चुका दुरुस्त करायला तयार आहेत पण कोणीही ऐकायला तयार नाही यांचा आक्षेप आहे की हे कायदे घाईघाईने झाले खरं म्हणजे सरकारने सुद्धा हे कायदे काही आनंदाने केलेले नाहीत कोरोनासारख्या महामारीमध्ये सर्व उद्योग बंद असताना फक्त शेती उद्योग सुरू होता आणि सरकारच्या लक्षात आलं की या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं काम फक्त शेतकरीच करू शकतात आणि त्याच्यावरती जर काही निर्बंध काढले आणि त्याला जर थोडी मोकळीक दिली शेतकऱ्याला तर देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकते म्हणून सरकारने नाईलाजाने हे कायदे देशहितासाठी आणि शेतकरी हितासाठी केलेले आहेत त्याला शेतकरी संघटनेचे आता नंतर हे सांगतात की हे घाईघाईने करता केली याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती परवा टीव्हीवरती माजी कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब ज्यांना जाणता राजा वगैरे म्हणतात त्यांनी दोन हजार एकरा मध्ये अकरा मध्ये शिलादिक्षितांना पत्र लिहून सांगितलं होतं की हे जे जुने कायदे आहेत हे बदल करण्याची आवश्यकता आहे जवळजवळ या कायद्यावरती पंधरा ते वीस वर्षापासून सलग चर्चा चालू आहे शेतकरी संघटनेची मागणी तर एकोणीशे ऐंशी साला पासून आहे की हे एपीएमसी ऍक्ट म्हणजे कृषी मंडीचे जे कायदे आहेत हे शेतकऱ्यांसाठी कत्तलखाने ठरलेले आहेत बाजारामध्ये शेतकऱ्याने माल नेल्यानंतर शेतकऱ्याला तो माल विकून आम्ही तर आमच्या भाषेत फुकूनच यावा लागतो कारण तो घरी परत आणायला परवडत नाही त्याच्याऐवजी जर समजा त्याला ऑप्शन दिलं की बाबा तुझा माल तुझ्या तुला पटेल तिथे विकता येईल जर व्यापारी माझ्या शेतकऱ्याच्या घरी माल घ्यायला गेला तर तो माल शेतकऱ्याला व्यापाऱ्याला विकायचा का नाही विकायचा हे ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला राहील तर त्याच्यात चुकीचा असं काहीच नाही आणि जर समजा कोणी माल घ्यायला आला नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू राहणारच आहेत बरोबर ती व्यवस्था काय आपण काढत नाहीये जी मला जायचंय माझी कृषी मंत्री अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत अनिल बोंडेजी खर तर पुन्हा एकदा गोष्टीची आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे की राज्यातलीच काही मंडळी या तीन कायद्यांमधल्या काही मुद्द्यांना घेऊन विरोध करताय आणि अगोदरच यातल्या काही गोष्टींच गोष्टींची प्रत्यक्ष अंमलबजावणी यापूर्वीच राज्यात करण्यात आलेली होती वेळी या सगळ्या परिस्थितीत हे आंदोलन या टप्प्यापर्यंत आल्यानंतर नेमकं कसं बघता आपण याकडे म्हणजे आता यापुढचा होणारा संवाद हा सफल असेल की कशा पद्धतीचा असेल नाही सफल होईलच कारण हे आंदोलनच विशेषतः गैरसमजावर आधारित आहे भ्रमावर आधारित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने एक चांगली स्टेप घेतली एक पाऊल टाकलं की त्या माध्यमातून नुसतं आंदोलक शेतकऱ्यांनाच आपलं म्हणणं समितीसमोर मांडता येणार नाही म्हणजे ते ते तर मांडतीलच पण त्यासोबत देशामधले सर्व शेतकरी ज्यांचा आवाज दबला होता या आंदोलनाच्यामुळे ज्यांना वाटत होतं की हे कायदे झाले पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची पहाट आहे आणि आठ राज्यामध्ये अगोदरच हे कायदे वेगवेगळ्या वेग वर्षी हे केल्या गेलेले आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला कृषी कराराचा कायदा दोन हजार सहा साली झालेला आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये भाजीपाला नियमनमुक्त केलेला आहे कडधान्य नियमन मुक्त केले धान्य नियमन मुक्त केलं आणि आता उद्धवजी ठाकरे जे राबवतात आहे विकेल तिथे पिकेल म्हणजे शेतकऱ्यांना कुठेही विकावं आपला आप धान्य बाजार धान्य कृषी मंडीमध्ये न जाता ग्राहकाला डायरेक्ट विकावं हे शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याचं हे कायदे आपल्या इथे ऑलरेडी केलेले आहेत आणि म्हणून यांना तोंडच नाही म्हणजे शरद चंद्रजी पवार सुद्धा राज्यसभेमध्ये का थांबले नाही कारण त्यांना माहित आहे की आपण शेतीच्या कराराचा कायदा दोन हजार सहा साली केलेला आहे राजू शेट्टींना तर राजू शेट्टी तर बाळ कडू पिलेले आहे पण राजू शेट्टीच मजबुरी ही राहिली की कायद्याच्या बाजूनी जर म्हणावं म्हणजे शरद जोशींच्या बाजूनी म्हणावं तर आमदारकी मिळत नाही म्हणजे असे प्रत्येकाचे वैयक्तिक स्वार्थ आणि त्यासोबतच बरोबरचा असलेला द्वेष शत्रुत्व या सगळ्या गोष्टीमुळं शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो विरोध करायला लागले परंतु आता ही समिती निर्माण झाली खरोखर एक चांगली गोष्ट झाली की सगळ्या भारतामधल्या शेतकऱ्यांना ज्यांना वाटते की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती जा, जाता आलं पाहिजे आणि बाहेर पण विकता आलं पाहिजे आम्हाला करार सुद्धा करता आला पाहिजे ज्यांना ज्यांना हे पट्टा आहे त्यांना सुद्धा समितीच्या समोर बाजू मांडता येईल ही। आता हीच अपेक्षा आहे की जे आंदोलक शेतकरी आहे कारण कारण या आठ फेऱ्यामध्ये नऊ फेऱ्यामध्ये केंद्र सरकारने सातत्याने हेच सांगितलं होतं की कायद्यामध्ये कुठे त्रुटी असतील तर आम्हाला सांगा सुधारणेला वाव आहे यामध्ये काही बदल करायचा आहे का तुम्ही अगोदर शंका जर निर्माण केल्या की एमएसपी रद्द होईल सांगितलं त्यांनी एमएसपी बद्दल लिहून देतो एम एस खरेदी बद्दल लिहून देतो आज पुन्हा मक्याची खरेदी सुरू झाली आहे कापसाची खरेदी सुरू आहे सोयाबीनची खरेदी झाली तुरीचं ऑनलाईन सुरू आहे धानाची आणि धानाची खरेदी सुरू आहे तर एम एस बद्दल लिहून देतो त्यांनी सांगितलं कायद्यामध्ये शेत जमीन जाणार नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे पण भ्रम इतका निर्माण केला कम्युनिस्ट आणि काँग्रेसवाल्याने की त्यांचे भाषण जर ऐकले तर असं वाटतं की हा संपूर्णता शेतकऱ्याच्या विरोधात आहे का खरं जर पाहिलं तर काँग्रेसने सुद्धा हे वारंवार सांगितलं होतं की असे कायदे करायला पाहिजे परंतु याच दलांच्या व्यापाऱ्यांच्या दडपणामुळे काँग्रेस करू शकले नाही ती हिंमत पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी दाखवली हे खरं सत्य आहे आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला निश्चितपणे यामधून मार्ग निघेल आंदोलकांनी आता समोर झालं पाहिजे सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आपली बाजू मांडली पाहिजे आणि आता हे आंदोलन सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान ठेवून तातडीनं थांबलं पाहिजे शासनाला देशाला वेठीस धरण्याचा कोणाचाही अधिकार नाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु वेठीस धरण्याचा अधिकार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण स्वतः एका हाऊसचे सदस्य आहात लोकनिर्वाचित प्रतिनिधी आहात अनिल बोंडेजी अशावेळी हाऊसमध्ये आलेला कुठलाही मुद्दा किंवा ते विधेयक असेल किंवा त्याचं नंतर कायद्यात झालेलं रूपांतर असेल यात काळाच्या ओघाने किंवा त्याही नंतर अंमलबजावणी करत असताना काही बदल अपेक्षित असतात किंवा ते बदल होतात आधीच केंद्र सरकारने तर या तिन्ही कृषी कायद्यांच्या विषयांना घेऊन आपण त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर काही बदल करू शकतो असे संकेत दिलेले होते तरीही हे आंदोलन रेटल्या गेलं का हो oh. नाही निश्चितपणे आता मला असं वाटतं अनिल घनवटांनी म्हटलं की पाटील साहेबांनी म्हटलं की एक बालहट्ट सारखा झालेला आहे आणि त्याच्या पाठीमागे कारण आहे की तिथे असलेले अडते दलाल व्यापारी अतिशय धनाढ्य जे झालेले आहे त्यांना असं वाटतं की आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी झाली नाही तर आपलं कमिशन राहणार नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोशावर जे राजकारण करायचं होतं ते राजकारण संपेल म्हणजे हरियाणा आणि पंजाबमध्ये जे मोनोक्रॉप पॅटर्न आहे त्यामधून संपत्ती निर्माण होते ती चांगली गोष्ट आहे परंतु परंतु त्या अडत्या आणि व्यापाऱ्यांचं जे साम्राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून निर्माण झालं त्यांना ती भीती वाटायला लागली आणि त्यामधून आंदोलन निर्माण झालं हे जे कम्युनिस्ट पक्ष आहे ज्यांची आता सद्दी संपते त्यांनी तर कोणीही आंदोलन केलं ना ते विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तरी ते आपले झेंडे घेऊन तयार आहेत आता काँग्रेस वाल्यांना पर्याय नाहीये वा, खरं जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या विरोधात बोलायला कुठे प्रश्न नाहीये आणि त्यामुळं काही करून देशामध्ये अस्वस्थता कशी निर्माण करता येईल हा एकमेव उद्देश या आंदोलनाच्या निमित्ताने आहे एकमेव उद्देश आणि म्हणून सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने जी आज स्टेप घेतली निश्चितपणे शासनाने पूर्ण नमती भूमिका घेतली होती कुठेही इगो केला नाही अहंकाराची भूमिका नव्हती वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही जे सुधारणा द्याल त्यावर निश्चितपणे आम्ही विचार करू परंतु ते ऐकायला जेव्हा तयार नव्हते तेव्हा हा जो मधला तोडगा आहे समितीचा तो निश्चितपणे चांगला आहे या समितीच्या समोर सगळ्यांना बाजू मांडता येणार आहे आणि त्यामुळं हो पुढच्या काळामध्ये कोणताही कायदा झाला कारण की आता भारतामध्ये ही पद्धतच पडली आहे सीएचा कायदा झाला तर शाईन बागला जाऊन बसा रस्ता अडवून बसा शेतकऱ्याचा कायदा झाला तर दिल्ली दिल्लीच्या बॉर्डरवर जाऊन बसा आंदोलन करण्याचा हक्क आहे परंतु जनतेला देशाला अर्थव्यवस्थेला दे न्याय व्यवस्थेला आणि शांततेला भंग करण्याचा कोणाला अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे मला ऍडव्होकेट प्रकाश यांच्याकडे जायचं ऍडव्होकेट प्रकाश सरकारकडनं ही धान्य खरेदी सुरू ठेवावी अशी जी प्र, अशा Uh, म्हणजे अनेक मागण्यांमधली ही एक शेतकऱ्यांची मागणी तसं बघायला गेलं तर हे तिन्ही कायदे ज्यावेळेस इम्प्लिमेंट होतात किंवा त्याची अंमलबजावणी होते जर असं आपण म्हटलं आता तुर्तास अंतरिम स्थगिती आहे तर सरकारकडनं होणाऱ्या खरेदीला कुठे आणि धक्का बसणार आहे का सरकारकडनं खरेदीला कुठेही धक्का बसणार नाही आमची पहिल्यापासून अशी मांडणी आहे की सरकारने आगीच्या बंबासारखं काम करावं हो। जिथं आग लागली तिथं बंब पाठवायचा उगाच बंब घेऊन देशभर फिरायचं नाही समजा बाजारामध्ये जर शेतीमालाचे भाव एम एस पे पेक्षा जर खाली आले तर सरकारने खरेदी करायलाच पाहिजे आणि सरकारने ते लेखी आश्वासन सुद्धा द्यायला तयार आहेत आणि मला माहिती आहे की कि सरकारने किती जरी लेखी आश्वासन दिलं कायदा जरी केला तरी त्या कायद्याचं पालन करायचं की नाही करायचं हे सरकारच्या हातात आहे कायदे करून कोणतेही प्रश्न सुटत नसतात उलट त्या प्रश्न जास्त जितके कडक कायदे केले करतात तेवढे प्रश्न जास्त जटिल होत जातात तर एम एस पी सुरू राहणार एम एस पीचा फायदा फक्त सहा टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि तो, तो सहा टक्के सुद्धा जेव्हा बाजारामध्ये बाजार पडलेले असतात तेव्हा शेतकऱ्याचा माल व्यापारी खरेदी करतात आणि जेव्हा सरकारी खरेदी सुरू होते तेव्हा व्यापारी शेतकऱ्याच्या नावावर पुन्हा सरकारला विकतात आणि त्याचा फायदा सुद्धा व्यापाऱ्यांनाच होतो शेतकऱ्यापेक्षा कारण शेतकऱ्याचा आणि सरकारी केंद्रावरती खरेदी करणारे जे अधिकारी असते यांचा सम यांची काही लिंक लागलेली नसते त्यांना जी चिरी मिरी द्यावी लागते त्यांना जे काही ते करावं लागतं ते सगळे व्यापाऱ्यांना माहिती असतं म्हणून शेतकरी सुद्धा इतक्या भानगडी करण्यापेक्षा पाच दहा रुपये क्विंटल कमी भेटले तरी चालतील पण व्यापाऱ्याला माल देऊन विकून मोकळे होतात आणि व्यापारी परत तोच माल शेतकऱ्याकडून कमी भावाने घेऊन सरकारला जास्त भावाने म्हणजे एम एस पीचा धरणं म्हणजे व्यापाऱ्याच्या हितासाठीच भांडणं असा सुद्धा प्रकार असू शकतो म्हणजे ही देखील एक त्याची दुसरी बाजू आहे ॲडव्होकेट प्रकाश पाटील फार महत्वाचे मुद्दे आपण आहेत त्याचबरोबर अनिल बोंडे देखील या या सगळ्या मुद्द्यांचं एक त्यांच्या बाजूचं स्पष्टीकरण या ठिकाणी समोर आणताना दिसत आहे यानंतर वेळ झाले की ब्रेकची आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील पहा बघतो न्यूज एटीन लोकमत आणि आपण चर्चा करतोय दिला 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 की दिलासा मिळणार का हा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार का हा दिलासा तर आता सुरू असणाऱ्या आंदोलनातल्या सगळ्याच मंडळींना मिळणार आहे का म्हणजे अर्थात शेतकऱ्यांना मिळणार आहे का या विषयाला घेऊन वेगवेगळ्या बाजू आपण तपासण्याचा प्रयत्न करतोय जातोय मी आता माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे मी जातोय अनिल बोंडे खरंतर कृषी मंत्री म्हणून आपण काम केलं आपल्या सगळ्या खरं तर बरेच चढाव आपण बघितले आणि महत्वाचे निर्णय देखील राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेतले पण ज्यावेळेस काही मुद्दे असतात मुद्दे पटत नाहीत त्यावेळेस आपण अर्थात न्यायालयात धाव घेतो याचिका दाखल करतो पण यामध्ये एकोणपन्नास दिवसांच्या या आंदोलनानंतर न्यायालयाने एक फार महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे ज्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे की अनिश्चित काळासाठी आंदोलन करून काय मिळणार आहे यामुळे काहीच हाती लागणार नाही आम्ही या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनवण्याच्या मताचे आहोत म्हणजेच आता समितीच्या माध्यमातून जो काही तोडगा काढायचा आहे तो सकारात्मकरित्या काढा आणि पुढे जा हे न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या सुचवलंय का निश्चितपणे कारण की जी कोंडी निर्माण झाली होती आठ चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळेला शेतकरी आंदोलक जायचे चाळीस जणांचे त्यांची समिती होती ते जायचे शासनाने विजेच्या संदर्भातलं मान्य केलं परलीच्या संदर्भातलं मान्य केलं परंतु कायद्याच्या संदर्भात त्यांचा एकच आग्रह राहायचा की पहिल्यांदा कायदे वापस घ्या रद्द करा आणि शासनाचं म्हणणं होतं की कायदे रद्द करण्याच्या ऐवजी या कायद्यामध्ये काय वाईट आहे शेतकऱ्याचं अहित कशामुळे होतं ते सांगा त्यामध्ये त्यामध्ये सुधारणा करता येईल या गोष्टीवर सगळ्या चर्चा थांबलेल्या होत्या आणि त्यानंतर आंदोलकांनी सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीला आम्ही मार्च करू वगैरे वगैरे निश्चितपणे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जी रिट प्रेट, पिटिशन झाली होती त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंटरव्हिन केलं आणि शासनाला सुद्धा सांगितलं केंद्र शासनाला सुद्धा आणि केंद्र शासनाचं खरोखर -कर अभिनंदन करतो की त्यांनी कोणताही अहंकाराचा मुद्दा त्यामध्ये ठेवला नाही आणि केंद्र सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की एक समिती झाली पाहिजे तोपर्यंत या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आता कायदा तर सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकत नाही कारण घटनात्मक विरोध विरोधी असला तरच सर्वोच्च न्यायालय कायदा रद्द करण्याच्या शिफारशी करू शकतं कायदा निर्माण करणं लोकसभेचं राज्यसभेचं काम आहे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे न्यायालयाचं काम आहे कसं इम्प्लिमेंटेशन होतं आणि त्यामुळे अंमलबजावणी थांबली आणि त्याच वेळेला आंदोलकांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला संधी आहे कि एक निष्पक्ष न्यायालयाच्या समोर असलेल्या समितीच्या समोर तुम्ही बाजू मांडा त्याचप्रमाणे देशामधल्या इतर शेतकऱ्यांनाही बाजू मांडण्याची संधी द्या जे रस्त्यावर बसले नाही त्यांना बाजू मांडण्याची संधी द्या आणि मग ठरवूया की शेतकऱ्याच्या हिताच आहे की शेतकऱ्याच्या नुकसानीच आहे आणि त्यामध्ये कोणतंही राजकारण न करता आता दूध का दूध पाणी का पाणी जेव्हा होईल ते सर्वांनी ग्राह्य केलं पाहिजे सर्वांनी सर्वांनी घेतलं पाहिजे आणि खऱ्या ते अर्थानं तेव्हा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना चांगले निश्चितपणे दिवस चांगला रिझल्ट आपल्याला निश्चितपणे मिळेल अशी माझी खात्री आहे कारण या कायद्याच्या अनुषंगाने मी जो काही अभ्यास केला शरद जोशींनी जी मागणी केली होती महेंद्र सिंग टिकेत यांनी जी मागणी केली होती बरोबर शरद चंद्रजी पवार यांनी वारंवार म्हटलेलं होतं टास्क फोर्सनी म्हटलेलं होतं मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने जे म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे एमएसपी आणि भावांतर हे इंटरव्हेन्शन जर का हमी भावापेक्षा जर का भाव मार्केट कमी झालं तर शेतकऱ्याला वाचवण्याकरता आणि मार्केट वर आणण्याकरता वापरणाऱ्या उपाययोजना आहे बरोबर आणि म्हणून एमएसपी दरवर्षी काढल्या गेली पाहिजे भाव कमी जर असेल बाजारभाव तर एमएसपी नी खरेदी सुद्धा झाली पाहिजे आणि ती खरेदी नुसती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नाही जर एखादा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असेल जसं देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलं होतं ते ते पंचायत समिती स्तरावर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा नाफेडनी खरेदी करायला पाहिजे जी, जी कांद्यामध्ये आज केल्या जाते सोयाबीन मध्ये केल्या जाते सर्वांना संधी द्या ना फक्त ते पंचवीसच दलाल कशाला पाहिजे पन्नासच व्यापारी कशाला पाहिजे म्हणजे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्यानंतर आम्ही अनुभवलंय की रुमालाच्या आतमध्ये हात टाकून भाव पाडला जातो कारण तिथे माल आणलेला असतो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च झालेला असतो शेतकऱ्याची मजबुरी असते द्यावीच लागते आणि हे अनेक वर्षपर्यंत सहन केलेलं आहे कांद्याच्या बाबतीत तर अतिशय घातक अनुभव शेतकऱ्यांना आले आतापर्यंत आजपर्यंत सुद्धा आणि त्यामुळं जर शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळत असेल शेतकऱ्याला जास्त भाव मिळत असेल तर निश्चितपणे हे कायदे उपयोगी राहणार आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने एक चांगलं पाऊल उचललं केंद्र सरकार सुद्धा त्याला सकारात्मक रित्या घेईल असा माझा विश्वास आहे आंदोलकांनी सुद्धा आता आंदोलन थांबवावं वेठीस धरण्याचे प्रकार आंदोलकांनी करू नये अशी माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे या काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या चिथावणीला बळी पडू नये ही सुद्धा माझी विनंती डॉक्टर अनिल मुंडे अनिल घनवट जी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे मी परत एकदा जातोय अनिल घनवट जी या समितीमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत भारतीय किसान युनियनचे जितेंद्र सिंग मान डॉक्टर प्रमोद कुमार जोशी जे आंतरराष्ट्रीय धोरणांविषयीचे तज्ज्ञ आहेत अशोक गुलाटी जे कृषी तज्ज्ञ आहेत आणि आपण स्वतः एका संघटनेशी निगडीत आहात कारण फार पूर्वीपासून ही सगळी चळवळ आपण बघितली आहे आणि बाजारातली स्पर्धा नेमकी काय असते हे फार आपण जवळून जाणून आहात अशावेळी या समितीच्या वतीने शेतकऱ्यांशी शे चर्चा करत असताना काय मुद्दे आपण प्रामुख्याने लक्षात घ्याल या समिती स्थापनेचा हेतू असा आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे तयार व्हावेत हो एक धोरणच आता कृषी धोरण देशाचं तयार होण्याची तयारी सुरू झालेली आहे तर या धोरणामध्ये आतापर्यंत जे धोरण होतं हे सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण हे धोरण बदलून शेतकऱ्यांचं हिताचं धोरण करण्यासाठी काय काय करता येईल तर काही देशातल्या काही भागामध्ये एम एस पीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होते आणि नवीन कायदे आल्यानंतर ही एम एस पी बंद होईल अशी भीती त्यांच्या माध्यम निर्माण केली गेली ए पी एम सी बंद होईल अशी भीती निर्माण केली गेली परंतु तसं काही होईल असं वाटत नाही आमची जी कमिटी आहे आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीतून ज्यांना संरक्षण पाहिजे ए एम एस पीचं संरक्षण पाहिजे हे संरक्षण कसं देता येईल आणि ज्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांना स्वातंत्र्य कसं देता येईल आणि याच्यातून शेतीशी निगडीत उद्योग आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे या संबंधातून शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे कसे येतील शेतकऱ्या शेती धंद्यावरती जे जुगाराचं सावट आहे हे बदलून च निश्चितता या धंद्यामध्ये येईल याच्यासाठी ही कमिटी शिफारस करेल या कमिटीमध्ये अशोक गुलटी सारखांचे सारखे कृषी अर्थतज्ज्ञ आहेत मान साहेब आहेत जोशी साहेब आहेत आणि प्रचंड अभ्यासो व्यक्तिमत्व या कमिटीमध्ये आहेत तर यातून निश्चितच सगळ्या देशाच्या हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं आणि कृषी एकूणच कृषी उद्योगाच्या हिताचं धोरण तयार होईल असं मला नक्की वाटतं आमच्या कमिटीचा रिपोर्ट आम्ही सरकारला किंवा सुप्रीम कोर्टाकडे सादर करू आणि त्याच्यानंतर पुढे काय करा होईल याची आम्ही वाट पाहू आम्ही आमचं कर्तव्य अगदी जोर निष्पक्षपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढे जे काय असेल ते सकारात्मकच असेल खरं तर अशी आशा आपण व्यक्त करूयात वेळ झाले का ब्रेकची आणि ब्रेक नंतर जी चर्चा आहे ती सुरू राहील ब्रेकनंतर मला जायचं आहे ॲडव्होकेट प्रकाश पाटील यांच्याकडे त्यांच्याकडे मला काही मुद्दे जाणून घ्यायचे आहेत घेऊयात एक ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक आणि आता आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने तिन्ही कृषी कायद्यांना जी आहे ती अंतरिम स्थगिती दिली आहे ती काही अनिश्चित काळासाठी आहे तसं बघायला गेलं तर आणि याबद्दल एक समिती तिने स्थापन केली ज्या समितीशी चर्चा तुम्ही करावी म्हणजे चर्चा करण्याकरता तुम्ही जर सरकारसमोर जाऊ शकता तर या समितीसमोर का नाही असा प्रश्न उपस्थित करत या समितीशी चर्चा करा आपले मुद्दे मांडा आणि यानंतरचा अहवाल जो आहे तो सरकारकडे न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल मी जातो ऍडव्होकेट प्रकाश, पाटी प्रकाश पाटील यांच्याकडे प्रकाश पाटील न्यायालयाच्या एका वक्तव्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो न्यायालयाने असं म्हटलंय याबद्दलचा निर्णय करत असताना की आम्ही आमच्या मर्यादेमध्ये राहून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत हे राजकारण नाही राजकारण आणि न्यायव्यवस्थेमध्ये फरक आहे तुम्हाला सहकार्य करावं लागेल म्हणजेच न्यायालयाने ही देखील एक भूमिका घेतली आहे की आता यापुढे या, या समितीशी चर्चा करत असताना विरोधाला विरोध चालणार नाही राजकारण करून चालणार नाही मूठभर संघटनांच्या मर्जीसाठी इतर शेतकऱ्यांचं नुकसान करून चालणार नाही जी काय चर्चा ती सकारात्मक करा सुप्रीम कोर्टाने खरंच आज एक चांगला निर्णय घेतला आहे परंतु त्या निर्णयाचं स्वागत हे लोक करणार नाही यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही दे घेणं देणं नाही यांना फक्त राजकारण करायचंय आणि उद्या समजा सरकारने हे तिन्ही कायदे रद्द जरी करून टाकले तरी हे दुसरे कोणते तरी मुद्दे घेऊन शेतकऱ्याला रस्त्यावर शेतकऱ्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणा तरी रस्त्यावर राहतील आणि शेतकऱ्या सरकारला सरकार वेठीस धरतील यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा फक्त एक हे आता यांना हे हे मिळून गेलेले मुद्दा भेटून गेला आहे की काल हे कानून आहे आदानी लुटलेंगे अंबानी लेंगे लेकिन कैसे लुटेंगे किसको पत नाही निराधार आरोप आता अशी पोस्ट आली की अदानीने कार्पोरेट वाल्याने शेतकऱ्यांकडून दोन रुपये किलो कोबी घेतली आणि ग्राहकाला सहाशे रुपये किलो विकली आता समजा एखाद्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याने फेकून देण्यापेक्षा मजबुरी पोटी दोन रुपये किलोनी जरी समजा ग्वारी कोबी विकली व्यापाऱ्याला किंवा कार्पोरेट सेक्टरला तर कोणता असा मूर्ख ग्राहक आहे की जो सहाशे रुपये किलोनी कोबी खेल कोबी घेल म्हणजे असे इतके निराधार प्रकारचे आरोप चालू आहेत मध्य मागे में आता ये मी आता एम एस पीच्या बाबतीत बोलताना त्यांचं असं म्हणणं आहे की एम एस पीच्या खाली व्यापाऱ्यांनी माल खरेदी करू नये असं कायद्यात तरतूद करा अशी तरतूद आपले त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली होती परंतु ती सक्सेस झाली नाही जर समजा मक्याचा भाव बाजारामध्ये दोन हजार रुपये क्विंटल असेल आणि सरकारने एम एस पी पंचवीस रुपये क्विंटल जाहीर केले असेल तर कोणताही व्यापारी एम एस पीला शेतकऱ्याचा माल खरेदी करणार नाही तो शेतकऱ्याला सांगेल की तुझा माल तू सरकारला विकून टाक आणि जर समजा सरकारचंही खरेदी केंद्र सुरू नसेल आणि शेतकऱ्याला जर तो माल विकायचा असेल तर व्यापारीही खरेदी करणार नाही सरकारचीही खरेदी सुरू होणार नाही अशा वेळी शेतकऱ्यांनी त्या मालाचं काय करावं याचं उत्तर या विरोधकांकडे नाही फक्त एक मा काहीतरी मागायचं म्हणून मागायचं आणि काहीतरी रेटायचं म्हणून रेटायचं कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसताना कुठे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मीडियाने सुद्धा मुलाखती त्या आंदोलनाच्या स्थळी जाऊन घेतल्या तर ते एवढंच सांगतात की हे काले कानून आहे इनको हटाव ये हमारी जमीन छिन लेंगे हमको बेघर कर देंगे हमको मजदूर कर देंगे याच्या पलीकडे त्यांच्याजवळ उत्तर नाही मीडियावाल्याने जर विचारलं की हे कैसे काले काले कानून आहे कस का तुम्हाला कसं काय ते तुमची जमीन विसकावून घेणार ते येऊ हमे पता नाही हमारे नेताजीशी पोचवायचा म्हणजे अशा प्रकारची उत्तरं देणारे माणसं तिथं बसलेली आहेत फक्त या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या हितापेक्षा सरकारला जेरीस आणणं हे एकमेव उद्देश ठेवून हे आंदोलन सुरू आहे कोणीही सुप्रीम कोर्टाने काही सांगितलं सरकारने काही सांगितलं सगळ्या भारताने काही सांगितलं तरी हे ठराविक लोक जे आहेत या आंदोलनाला चालवणारे हे आकोणाचंही ऐकून घेणार नाही आणि त्यांना जेवढं देता येईल आणि माझं तर याच्याही पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या सगळ्या लोकांची एकच इच्छा आहे की सरकारने बळाचा वापर करावा शे दोनशे शेतकऱ्यांचे मुडदे पाडावेत आणि मग त्याच्या रक्तावरती यांनी राजकारण करावं हा यांचा मूळ उद्देश आहे आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होईल असं मला तरी आज वाटत नाही म्हणजे खर तर जाऊयात डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे डॉक्टर अनिल बोंडे यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो मुद्दा आहे तो फार रंगून सांगितला जातोय असं तुम्हाला वाटतं का बरं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे शेतकरी समजून घ्यायला तयार नाही आहेत का किंवा जर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी यापूर्वी काही कंपन्या शेतकऱ्यांशी टायअप करतात म्हणजे त्या गोष्टीचा करार करतात जमीन तुमची जे तुमच्याकडेच राहणार आहे तुम्ही पिकवायचंय आणि केवळ आमच्यासाठी पिकवायचंय आम्ही जर वेपर्स तयार करत असू आम्ही जर सॉस तयार करत असू तर तुमचे टमाटे किंवा बटाटे आम्हालाच द्या म्हणजे अगोदरच या गोष्टीची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होतेच आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सहा पासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आहे आणि जळगावचं जैन इरिगेशन ते आ, आ, आहे आ, ते केळ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात म्हणजे त्यांचे टिश्यू कल्चरचे रोप सुद्धा देतात आता संत्रासाठी सुद्धा मोर्शी मध्ये जे आहे त्यासाठी सुद्धा ते रोप देतात आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की म्हणजे पीक येण्याच्या अगोदर किंवा बहार येण्याच्या अगोदर ते भाव ठरवतात समजा काय कांद्याचा दहा रुपये किलो जर भाव असेल म्हणजे दहा रुपये किलो अगोदर ठरवला असेल आणि कांदा निघाल्यानंतर तो पाच रुपये किलोवर जरी आला तरी हे कंपलसरी दहा रुपये किलोनी घेतात पण त्या आठवड्यामध्ये जर त्या कांद्याचा भाव पंधरा रुपये किलो असेल तर ते पाच रुपयाचा प्रीमियम पण देतात आणि तिथेच म्हणजे तिथेच शेतकऱ्याला फायदा होतो की कांदा पेरताना त्याला हे माहित असतं की कि कितीही भाव जरी डाऊन झाले तरी जैनवाले दहा रुपयांनी घेणार आहे आता यामध्ये कोणी बदमाशी करू नये त्यासाठी हा कायदा आहे समजा उद्या जर त्या कारखानदारांनी म्हटलं की भाव कमी झाले आता मी घेत नाही तर हा शेतकरी ताबडतोब एसडीओ कडे जाऊ शकतो न्यायालयात नाही एसडीओ कडे मी न्यायालयात त्यासाठी म्हणत नाही कारण न्यायालयात गेलं तर महिनोंदिंती त्याला वेळ लागेल आणि कंपनी हायकोर्टात जाईल सुप्रीम कोर्टात जाईल या कायद्यामध्ये एवढं चांगल्या तर केलंय की तुझ्या जवळ असलेल्या एसडीओच्या कोर्टात जा तीस दिवसाच्या आत एसडीओ डीओ रिकन कन्सिलेशन मध्ये टाकेल ती त्यामध्ये निकाल नाही लागला तर एसडीओ तीस दिवसाच्या आत निकाल देईल कंपनीला जास्तीत जास्त अपील जिल्हाधिकाऱ्याकडे करता येईल आणि जिल्हाधिकाऱ्याला तीस दिवसाच्या आत निकाल देण्याचे बंधन आहे म्हणजे साठ दिवसाच्या आत जास्तीत जास्त नव्वद दिवसाच्या शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल आणि त्या कंपनीला पूर्ण पैसे तर शेतकऱ्याला द्यावे लागेल दीड पट दंडात्मक रक्कम सुद्धा द्यावं लागेल आता यामध्ये पुन्हा एक सुधारणा केली की शेतकऱ्याला मात्र समजा जिल्हाधिकाऱ्याचा निकाल मान्य नसला तर कोर्टामध्ये जाता येणार आहे म्हणजे ही सुधारणा सुद्धा केली आता पुण्यामध्ये सातेगाव पठार मध्ये बटाट्यासाठी पेप्सिकोनी करार केला अ शरद चंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिक वायनरी वायनरीसाठी द्राक्षाचा करार झाला जैन वाले तर कांदा पण घेतात आहे आणि केळं पण घेतात आहे पण पर आतापर्यंत या कंपन्यांनी कोणाची जमीन घेतली का कोणत्या तरी शेतकऱ्याची म्हणजे तक्रार तरी आहे का कारण की जमीन घेण्यापेक्षा आणि जमीन स्वतः वाहण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांनी घेतलेला माल घेणं कोणत्याही कंपनीला परवडतं यामध्ये फायदा हा होतो की सीजन सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला भाव माहित होतो दुसरी गोष्ट की ऍडव्हान्स जो मिळतो तो ऍडव्हान्स आपण त्या शेतीमध्ये लावू शकतो तिसऱ्या या कायद्याच्या अनुषंगाने जर का एखादी कलॅमिटी झाली तर पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्याला तो फायदा मिळू शकतो किंवा दोन्ही रिस्क मिटिगेशन जे रिस्क जी आहे ती कंपनीवर आणि शेतकऱ्यावर ती डिव्हाइड होऊ शकते अशा अनेक चांगल्या गोष्टी या शेती कराराच्या कायद्यामध्ये आहे आठ राज्यांनी शेती कराराचे कायदे अजून अद्यापपर्यंत केलेले आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने सुरू आहे कोणत्या शेतकऱ्याची जमीन कधी गेली नाही वाद निर्माण झाला नाही उलट हा कायदा जर नसला तर संत्राचा व्यापारी ऍडव्हान्स देऊन जातो आणि लिखापडी जर नसली तर तो सौदा टाकतो आणि त्याच्यामुळं आमच्या अंजनगाव सुरजीमध्ये असे सौदे टाकल्यामुळं शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि म्हणून जो काही सौदा करत असेल व्यापारी करत असेल तो तू लिखित स्वरूपात असावा कराराच्या स्वरूपात असावा हे चांगलं हत्यार शेतकऱ्यांना मिळालेलं आहे चांगलं संरक्षण मिळालेलं आहे पण हे समजून घ्यायला पाहिजे दुर्दैवानी त्याबद्दल ते गैरसमज पसरवले आणि अडाणी अंबानीचं आजकाल नाव घ्यायची फॅशन झाली आहे की अडाणी अंबानी सगळी जमीन घेईल शेती मी तर म्हटलं की अडाणी अंबानी शेती करावी शेती जर केली तर त्यांना समजेल की की उद्योग चालवणं सोपं आहे पण शेती करणं सोपं नाहीये फक्त शेतकरीच करू शकलाय आणि त्यामुळं कॉर्पोरेट कंपन्या शेती घेऊ शकत नाही या कायद्यामध्ये तर सरळ लिहिलाय की नो लँड कॅन बी परचेस मॉर्गेज ऑर लीज अंडर दिस लॉ फक्त पिकाचा कराराचा कायदा मुदती करता म्हणजे एक वर्ष जास्तीत जास्त पाच वर्ष करता राहील आणि त्यामध्ये सात बारा वर्ष सुद्धा या म्हणजे जमिनीचा उल्लेख केला जाणार नाही या करारामध्ये शेतीच्या मालकीचा उल्लेख केला जाणार नाही एवढंच नाही जर काही इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलं असेल कंपनीनी म्हणजे एखादा पॅक हाऊस जरी बांधलं असेल करार संपल्यानंतर त्या कंपनीला उचलून घेऊन जावं लागणार आहे जमीन व्यवस्थित करून द्यावी लागणार आहे जर कंपनी ते करणार नसेल तर ते शेतकऱ्याच्या मालकीचं होईल असं सुद्धा कायद्यामध्ये लिहिलंय मग एवढ्या चांगल्या तरी बारकाईन बनवलेला कायदा असला तर त्याला विरोध का करतात खरं जर पाहिलं तर, तर कमलनाथ जे मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशाचे त्यांचं स्टेटमेंट आहे की शेतीचा कराराचा कायदा लवकरात लवकर केला गेला पाहिजे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमधलं स्टेटमेंट आहे आणि तेच आता विरोध करायला समोर आलेले म्हणजे बोलायचं आणि करायचं या आंदोलनाच्या माध्यमातून होताना दिसते आणि जेव्हा उद्योजकांचा म्हणून विषय निघालाय तर अंबानी उद्योग समूहाने यापूर्वीच याबद्दलचं पत्रक काढून स्पष्ट केलेलं आहे की के आम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची जमीन घेणं किंवा या पुढची प्रक्रिया करणं हे आमच्या मनात कुठेही नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जातोय मी आता अनिल घनवट यांच्याकडे जातोय अनिल घनवट आपल्या चर्चेमध्ये परत सहभागी झालेले आहेत अनिल घनवट तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा जो काही मुद्दा आहे ना म्हणजे आम्हाला जमीन जायगी म्हणजे मुळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना अशी आहे जी कायम आहे आणि यापुढे राहील की जमीन विकायची नाही द्यायची नाही घाण ठेवायची नाही तर राखायची असते आणि तो कायम ती राखतो याच भावनेत खरं तर तो आपल्या जमिनीवरती प्रेम करतो पण आपली ही समिती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या मुद्द्याला घेऊन जे समज गैरसमज लोकांच्या मनात आहे शेतकऱ्यांच्या मनात ते कसे दूर करणार आहे बर आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू पण यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोक आता ब्रेक नंतर थेट मला जायचंय न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीतले महाराष्ट्रातले एकमेव सदस्य अनिल घनवट आपल्यासोबत अनिल घनवट यातला प्रामुख्याने जो पुढे येणारा मुद्दा आहे माझी जमीन जाईल भांडवलदारांचा शिरकाव त्याचबरोबर बाजार समिती मोडीत निघणार हे जे वेगवेगळे समज गैरसमज आहेत हे आपल्या समितीच्या माध्यमात जो काही संवाद घडेल ते कसे आपण दूर करणार प्रत्यक्षात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या द्वारे खरोखर शेतकऱ्यांची जमीन जाऊ शकते का हे आमची समिती त्याबाद तपास करेल आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की कोणा शेतकऱ्याची जमीन कुठल्या कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपनीने हडप केली असं काही नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्यांना त्याच्या उत्पादनाशी मतलब असतं तिथं शेती करण्याशी त्यांना फारसं काही इंटरेस्ट असेल असं मला वाट वाटत नाही आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय टर्म्स आहेत कोणत्याही दिशेने चौकशी करायची वगैरे याचे काय अद्य डिटेल्स आमच्याकडे अद्याप प्राप्त झालेले नाही आहेत तर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे आमची समिती काम करेल आणि जे काही अपेक्षित सुधारणा आहेत किंवा शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी आहेत आंदोलक शेतकऱ्यांचं जे मत आहे यानुसार एक रिपोर्ट आमची कमिटी सरकारला सादर करेल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असो किंवा एशेन्शियल कम्युनिटी ॲक्ट असो ए पी एमचं असो एम एस पी असो या सगळ्या मुद्द्यांमध्ये आंदोलक शेतकरी पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचं मत आम्ही तपासून सगळ्यांच्या हिताचा असा एक कायदा तयार करण्याचे प्रयत्न ही आमची समिती करेल याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे आंदोलक शेतकऱ्यांनी समितीला सहकार्य करावं चर्चा करावी बोलावी आणि त्यांचं कशामध्ये हित आहे हे जर समितीला समजलं तर आपण याच्यामध्ये करू काही गैरसमज करून काही अंदाज बांधून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होते का काय या जो आरोप केला जातो याच्यामध्ये खरंच तथ्य आहे का काय याची तपासणी एक समिती करेल आणि मग योग्य योग्य ती शिफारस आमची समिती सरकारला करेल आणि घनवट जी काही गोष्टींच्या बाबतीत आपण आपली मतं ठाम करून घेतो मती चुकीची का असे ना असं जर काय आपल्या निदर्शनात येत असेल किंवा तशी काही भीती आपल्या मनात आहे का नाही समितीचं काम आहे जे योग्य आहे त्याची शिफारस करणे कोणाची मतं कोणत्या बाजत ठाम असतील तर ती त्यांची मते त्यांच्यापशे राहतील समितीचा त्याच्यावरती प्रभाव पडणार नाही समिती ज्यांना जी मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत त्याच्यानुसार चौकशी करून त्याच्यानुसार अभ्यास करून आपली शिफारस मांडणार आहेत कोणाची काय मतं असतील मी एक वैयक्तिक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून माझं मतसुद्धा त्या समितीमध्ये मला लादता येणार नाही आहे सगळ्या देशाच्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन जो का असेल तो अहवाल तयार होणार आहे त्याच्यामुळे कुणी अशी भीती बाळगू नये की यांचं असं मत आहे म्हणून हे असंच तयार होईल याच्यामध्ये सगळ्यांचा विचार केला जाईल जे आंदोलक शेतकरी नेते आहेत हे सगळे प्रामाणिक शेतकरी नेते आहेत यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे परंतु जे काय गैरसमज असतील तर ते दूर करून सगळ्यांना समाध सगळ्यांच्या मनाचं समाधान होईल अशा पद्धतीचा कायदा आणि सगळ्यांच्या हिताचा कायदा शेतीच्या हिताचा कायदा शेतकऱ्याच्या हिताचा कायदा तयार करण्याचा प्रयत्न ही कमिटी आमची करेल न्यायालयाने यापूर्वीच असं स्पष्ट केलेलं आहे की ही समिती आमच्या वतीने काम करणार आहे आमच्या वतीने तुमच्याशी संवाद साधेल अशा वेळी न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या हे सुचवलंय का सगळ्या शेतकरी आंदोलकांना की समितीकडं जे काही आमच्याकडे येईल ते अंतिम असेल आता सुप्रीम कोर्टाला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला नाही सांगता येणार परंतु हा सुप्रीम कोर्टाचे आम्ही आज ताबेदार आहोत ही कमिटी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली चालेल ना की सरकारच्या सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला जे टर्म्स दिलेले असतील त्या टर्म्सप्रमाणे आम्ही चौकशी करू अभ्यास करून आणि ही मतं मांडणार आहेत त्याच्यामुळं सरकारचा दबाव असणं किंवा आंदोलना आंदोलकांचा आमच्यावरती दबाव असण्याचं काही कारण नाही आहे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमची शिफारशी सादर करू अहवाल सादर करू आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट ठरवेल हा अहवाल स्वीकारायचा नाही स्वीकारायचा फेटाळायचा त्याबाबत पुढील चर्चा ते सुप्रीम कोर्टाच्या आणि सरकारच्या दरम्यान होईल कमिटीचं काम आहे अभ्यास करून अहवाल सादर करणे आणि आम्ही करू आणि सगळ्या देशाचं हित सगळ्या शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन आम्ही हा अहवाल सादर करणार आहोत अनिल गणवटजी न्यायालयाने असं देखील म्हटलं की जर तुम्ही सरकारसमोर चर्चेसाठी जाऊ शकता तर समितीसमोर का नाही आणि हा मुद्दा मांडत असताना न्यायालयाने फार महत्वाचं वाक्य या ठिकाणी वापरलं की या मुद्द्यावरती तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न हे राजकारण नाही आहे राजकारण आणि न्याय व्यवस्थेमध्ये फरक आहे म्हणजेच आता चर्चा करत असताना तर तुम्ही जसं म्हणताय की आमची भूमिका जी आहे ती निष्पक्ष असणार आहे आम्ही जे काय असेल ते सकारात्मकच करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण हीच भूमिका किंवा हेच समजून घेणं शेतकरी आंदोलकांनी देखील लक्षात घ्यायला हवं का हो नक्कीच शेतकरी आंदोलकांना जर शेतकऱ्यांचं हित पाहिजे असेल तर त्यांनी डोक्यातलं राजकारण शंभर टक्के बाजूला काढून आपण एकत्र बसून व शेतकऱ्यांचं हित नेमकं कशात आहे हे आपण पाहिलं पाहिजे इतर देशांमध्ये कोणत्या पद्धतीने शेती केली जाते आणि तिथं शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सपोर्ट केला जातो किंवा फ्रीडम दिलं जातं या सगळ्याचा अभ्यास करून आंदोलक शेतकरी नेते आणि कमिटी हे समोरासमोर बसून हे करू त्यांनी चर्चेला सहकार्य करावं कमिटीला सहकार्य कर, 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 करा करावं चर्चा करावी आणि याच्यातून मार्ग काढावा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे हे महत्त्वाचं आहे आपण आता शेतीचं धोरण ठरवत आहोत ही खूप महत्त्वाची बाब आहे देशाचं कृषी धोरण ठरलं जात आहे आणि कृषी धोरण ठरवताना सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आणि सगळ्यांच्या हिताचं काय असेल ते आपण केलं पाहिजे तुम्ही बाजूला राहून भांडत राहिले तर मार्ग निघणार नाही हे आतापर्यंत जे आत्महत्या होत राहिल्या हेच पुढे होत राहतील हे थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे हा खरा मुद्दा आहे सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही या आत्महत्या रोखायसाठी काहीतरी करा आता या आंदोलनाच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट आता याच्यामध्ये हस्तक्षेप करून सुप्रीम कोर्टाने सरकारला स्थगिती द्यायला भाग पाडलं आणि एक कमिटी नेमलेली आहे या कमिटीद्वारे जे काय शेतकऱ्याच्या हिताचं आहे ते आम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडणार आहोत आणि सुप्रीम कोर्ट मग त्याची अंमलबजावणी करायची नाही करायची सरकारपट मान्य हो तो त्यांचा विषय आहे परंतु प्रामाणिकपणे अभ्यास करून सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही मनामध्ये कुठला भाव न ठेवता ही, ही कमिटी काम करणार आणि अशोक गोलाटीसारखे तज्ज्ञ मा मार्गदर्शक या कमिटीमध्ये आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी अनेक वर्ष सी पीचं अध्यक्षपद बोसवलेलं आहे एक कृषी अर्थतज्ज्ञ आहेत ते अनेक ते विचार त्यांचे देशभरचे लोक मानतात तर अशा लोकांच्या नेतृत्वाखाली जर हे काम होत असेल तर ते निश्चितच योग्य होईल याच्यामध्ये माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे धन्यवाद अनिल घनगडजी आमच्याशी आज संवाद साधल्याबद्दल आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रकाश पाटील देखील होते प्रकाश पाटील आपलेही धन्यवाद आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे देखील होते अनिल बोंडेजी आपलेही धन्यवाद या चर्चेत आपण सहभागी झाला कोणत्यात या एकूणच चर्चेतनं एक लक्षात येतं की या समितीच्या माध्यमातनं फार निष्पक्षपणे ही चर्चा होणार आहे आणि शेतकऱ्याने जे काही म्हणायचं आहे ते त्यांनी त्या समितीसमोर मोकळेपणाने मांडायचं आहे संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात आणि संवादाच्या माध्यमातनंच खरंतर आपण या शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असं कृषी धोरण जे आहे ते या भारतासमोर भारता या भारतातल्या शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत ज्यातनं निश्चितच त्याचं भलं होईल आपण जे म्हणतो की या जगाचा पोशिंदा किंवा सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी पिकवतो तो मात्र उपाशी राहतो तसं यापुढे होता नये त्यांनी किती सहन करायचं आपण त्याला किती गृहित धरायचं हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं चला हा वाद मिटूयात आणि सकारात्मक त्याने पुढे जाऊया यानंतर इथे समोर पहा बघतो न्यूज एटीन लोकमत